शेळगी येथील तलाठी ऑफिस सुरू करण्याची मागणी नगरसेवक किरण देशमुख यांनी केली आहे. याबाबत नगरसेवक किरण देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं जिल्हा प्रशासनाकडे निवेदन दिलं. याप्रसंगी नगरसेविका कल्पना कारभारी, शालन शिंदे, वीरेश उंबरजे, रवी मेंढसे, सचिन निर्मळ यांची प्रमुख उपस्थिती होती. शेळगी परिसरात सन 1938 पासून तलाठी कार्यालय सुरू होतं, मात्र गेल्या 5 वर्षांपासून ऑफिस अचानक बंद करण्यात आलं. यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत असून शेळगीतील तलाठी कार्यालय पुन्हा सुरू करण्याची मागणी नगरसेवक किरण देशमुख यांनी केली. शेळगीमध्ये जे तलाठी ऑफिस चालू आहे त्याचा बऱ्यापैकी शेळगीचा भाग जे तलाठी ऑफिसमध्ये काम असते ते तिथं होत नसल्यामुळं त्यांना जिल्हा परिषदला तिथल्या नागरिकांना यावं लागतं आणि जे काय कागदपत्री काम असतात त्यांना जिल्हा परिषदपाशी येऊन परत तलाठी ऑफिसला पाठवलं जातं आहे. जे काही हे कन्फ्युजनमुळं अडचण होत आहे नागरिकांचं त्या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही भेटायला आलो होतो, त्यांना निवेदन दिलेलं आहे. तर या नागरिकांचं जे म्हणणं होतं की बऱ्यापैकी जवळपास 50 सोसायट्यांचं जे भाग आहे ते तलाठी ऑफिसमधनं ते 7-12 नोंदीसाठी म्हणा आणि इतर काही कामं असतात त्यासाठी जे भाग आहे ते वगळण्यात आलेलं आहे. 5 वर्ष झालं या नागरिकांना त्रास सहन करावा लागला. तर सकारात्मक पद्धतीने जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे आणि आश्वस्त केलेलं आहे की येत्या 19-20 तारखेला एक बैठक लावून तहसीलदार साहेबसोबत, तलाठीसोबत आणि सिटी सर्वे ऑफिस त्यांच्यासोबत एक बैठक लावू आणि नेमकं काय कन्फ्युजन आहे यात, कशामुळं लोकांना त्रास दिला जात आहे हे त्यांनी सकारात्मक पद्धतीने सांगितलेलं आहेत आणि याचा मार्ग काढून देऊ असं आश्वासन केलं.